असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. हे मुलं असतील त्याही नाही, मुलं मुली असतील, मुलं मुली त्याने याच्या नावात डाली तरी लक्षात आलं की पोरगे, पण एकटणीच्या हे मुलगीच हे स्टँडर्डचे नाव आहे एकटणीच्या डॉली. आपले नाव गंगा, पाण्याचा भक्ता नाही, सरस्वती शाळेत गेली नाही, सावित्री तिले ज्योतिबाचाच पता नाही, हे करुषी करुषी म्हणजे मारवाडीत ना, तुम कोण आहे याच्यातलं मारवाडी एक महिने साहेब भाऊ नाही आले काय, शेळजी नाही आले का बाई, करोशिया साहेब नाही आले काय, बोला तुम्हाला पाठवलं म्हणजे साहेब नाही आले काय, तुमचे पती बिझनेस काय करतात, आवाज वाढवा ना, म्हणजे प्रोजेक्ट आहे, हा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ठेकेदार आहे, बरोबर आहे ना, दीड क्विंटल एकरी क्विंटल काय पिकअप घ्या. धन्यवाद बहिणजी तुम्ही आल्याच्या, म्हणजे तुम्ही मारवाडी गुजराती जैन खायच्यात बसते, करुषी हिंदी साइड, हा म्हणून बरोबर आहे, करुषियाजी धन्यवाद. ठेकेदाराची पत्नी साहेबानं पत्नीला पाठवलं, मग बाई तुम थांबा ना पुस्तक देतो ना, परवा माझं एक पुस्तक निघालं 12 जानेवारी, लोकांना सत्यपाल ऐकायची इच्छा आहे तर माझं पूर्ण जीवन चरित्र लिहिलं लेखकानं, रामपाल लेखक आहे तो महाराज, नाही नाही ताई ताई धन्यवाद माबाई, हळू अभिनंदन माबाई, हिंदी साइड नवरा कॉन्ट्रॅक्टर, बायको कॉम्प्युटर, लेकरू सॉफ्टवेअर, तिकडे मालपाणी पा कसा दाखवून राहिला मालपाणी, सत्यपाल बारका पण किती पडद्यावर उभा केला, मारवळ्याचं ढोकसं ठेवलं करायचं, कापूस तुम्ही पिकवा खरेदी मारवाडी करते, सोयाबीन तुम्ही पिकवा खरेदी कोणाचं, लग्न तुम्ही करा, डीजे वाजवा, भिकार सोट व्हा, लग्न करा, याचं कर्ज काढा, त्याचं कर्ज उरावर घ्या, कपड्याची दुकान कोणाची, तुमच्या डोक्ष्यात कळून येत नाही, तुम्ही फक्त आणून द्यायला नदीवर मरून राहिले, येणं देणं, अरे मासोई जलंभर पाण्यात राहते तिचा उद्धार होते का, म्हणून माझ्या तरुणांनो तुम्ही लेकराईन तरी ऐका, माझ्या पोरींनो माझ्या बहिणींनो तू तुले जीवनात मोठं व्हायचंय, उभी राही बर, हे सावळीशी पोरगी जिचा कलर सावळा आहे तिच्या डोक्यावर पदर आहे व्हाईट व्हाईट, हा ये बेटा ये, या सावित्री मातेन हिच्यापेक्षा तुझी परिस्थिती जमतेम बरी आहे, तुझे बाबा नोकरीवर आहे, तुझे पप्पा नोकरीवर आहेत, थांब आणि माझ्यावर माहीत द्या, तू बोल, तू नको बोलू, तुझे पप्पा नोकरीवर आहेत की उद्योग धंदा करतात, पण पाण्याची व्यवस्था आहे का, म्हणूनच ते कपडे मोचे वगैरे, बिना एज्युकेशन शिवाय पोरगी मोचे घालू शकत नाही, कोरोड वेळेची पोरगी हिची चड्डी तिले तिचा फला केली, त्यातले अहो आपण जय जवान जय जवान किसान, धन्यवाद बाळा. आता तू सांग मुलींची पहिली शाळा, तू बोलू नको, माईक तोंडाले लाव तू, 10-10 वेळा मी तुझ्या तोंडातून माईक नेऊ काय, तुम्ही आपल्या लेकराईला अकलात कधी येतील, ब्राह्मणाच्या पोरी कलेक्टर, ब्राह्मणाच्या पोरी कलेक्टर, मारवाड्याचं पोरग चार्टर्ड अकाउंटंट, आणि आपलं बियाणं जिडे आपल्या डीजे समोर नाच्यातच गमावला, खाना खराबा केला नाचू नाच, बाई बोल
मुलींची पहिली शाळा कोण काढली बोल थांबरे ओए पोरी मागचे बोलू नको बोलू नको शहाणपणा करू नको बापासारखी आदत भाजरेपणा नको करू किंवा बापाने दुसऱ्याच्या घरात तोंड घालायची आदत आहे काही काम नाही घरी वहिनी भाऊ घरी आहेत काय चोप बोलू नको कोण मारशील तर तुले विचारला का मी पोरीले बोलू दे बाई मांगा नको पाहू हे वय कारण आपलं तुम्ही आताही मी एखाद्या पोरीले विचारतो मी विचारणारच नाही बाई तू कितवी आहे बाळा मी पाचवी मग आता पाचवी तू कोणामुळे तू शाळा शिकून राहिली कोणामुळे अशी कोणती देवी होऊन गेली की जिनं शाळेची सुरुवात केली तू बोलू नको मागचे बोलायचे नाही तूच बोल पाचवीत इंग्लिश शाळेत आहेस काय तू मराठी मग मराठीत असल्यावरी किती आणि हे झालं आमचं शिक्षण म्हणून आपला बहुजन समाज फेल झाला शिक्षण हे ते कर आरती प्रसाद भंडारा नुपा उरलो अंग झाले नदीवर चला बर्बाद झालो आम्ही यानं बाई तू घे सांग मुलींची पहिली शाळा कोण काढली क्या बात आहे शंभराची नोट दे नाही इले दे तू बक्षी क्या बात आहे बहिणजी तुले पुस्तक देतो बेटा जरूर वाच हे गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन आहे वाचता येते काय कितवीले पाचवी वाच बर माईक 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 तोंडा जोडला हेच वाचलो मायवर तू नको वाच श्री संत गाडगे बाबा यांचे अंखेरांचे कीर्तन कस वाच कर्मयोगी कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे अखेरांचे कीर्तन अजून डबल वाच पाचवीत आहेस ना तू तुला एकच गुरुजी आहे का आणि एक मास्तरीन बाई आहे का डुबलं दुकान आपलं गरीबाच कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे अनेक शंभर वापस घे आता हिच्या जोड दे तू दे हे घे बाई तू घे वाज बाळा कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे खरेचे कीर्तन हा हा तू कितवेले डुबलो जोपर्यंत आपल्या माय बहिणी आपल्या पोरीवर अभ्यासावर लक्ष नाही ठेवणार तोपर्यंत आपल्या जिंदगीची बर्बादी झाली माय किंवा पाया पडतो आपल्या पोरा पोरीचा अभ्यास घे मोठे लोक नोकरीवाले लोक बरोबर पोरा पोरीचा दोन तास अभ्यास घेतात म्हणून वाचता येते इले पन्नासची नोट दे उत्तर चुकलो म्हणून बसा बहिणजी बसा आता आपण दुसऱ्या सावळ्या पोरीले बोलव ये ये पोरी ये तू हे ये तोंड घातलं इन मांग उभं कर दिले तू बस ना खाली ढाला ना विषय तो आला पाचवीच्या शाळेचा खाना खराबा केला ते आपलं गरीबाचं शेतकऱ्याचं बियाणं गरीब लोक आहेत वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिंपी ना ग्रामपंचायतचं लक्ष शाळेत इथं इथं 25 गावचे लोक आले बाबू भाऊ या मुली हरवलेल्या आहेत कुठं असतील त्या मुलीला घेऊन या बर तिची आई वाट पाहून राहिली कारण लोकच एवढे मोठे लोक चिट्टी पुकडे या देवाच्या बाबतीत असंच झालं आपला भगवंत तुकारामानं सांगितला डॉली करुशिया आणि तनिशिया तनिशा करुशिया तिची आई वाट पाहून राहिली बाबा कारण आई आईला ते लेकर आल्याशिवाय त्याच्या तिच्या आईच चित्त लागणार नाही म्हणून येऊन जा हॅलो कारण मायची मायची बापाची किंमतच अलग आहे बसून जा ना काका तुम्ही उभं नका राहू ना तुमचे ढुंगण पाव काय बे ताई ना तुले लाज नाही वाटत ते उभा आहे मला व्हिडिओ पाव Thank you.
पदार्थ कमावल्या? अरे सत्यपालवर प्रेम करायले एवढ्या थंडीत आले तुम्ही? आय लव यू, बसून घ्या ना दादा, बसून प्रेम करा, मांडी ठेवा तिच्या डोक्यावर. अजीबो क्या है ये तो मंदिर. अरे प्रेम करायचा आहे तर हलकट प्रेम, लोकशाहीच्या हात काय घालतं. सत्यपालवर प्रेम करतं उभा राहायचं, अरे निवडूनच येत नाही, समजलं तुमचं काय केलं तरी. शिवत्या म्हणून फक्त आम्हाला शिवत्या बनवून राहिले. या ना समोर बसा.